पाहूयात पुढची बातमी. ओबीसी समाजाच्या नेते आज छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहेत. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठका पार पडल्या, मात्र यातून ठोस अशी कोणतीही घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या नेत्यांची आज बैठक होतीये. मराठा समाजाच्या त्यांनी मागणी केल्यानंतर सगळ्या गोष्टी मोठमोठ्या घोषणा होतात. 1350 कोटीच्या घोषणा त्यांनी केल्या, त्याची अंमलबजावणी सुरू झाली, निधी दिला गेला. मग ओबीसीसाठी तोच न्याय ओबीसी आणि भटक्यांसाठी का दिला जात नाही हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून आज आम्ही ओबीसी नेते आज आम्ही भुजबळ साहेबांना भेटणार आहोत आणि त्यातून वडेट्टीवार साहेबांना भेटणार आहोत. आणि या महाराष्ट्रामध्ये जर ओबीसी आणि भटक्यांमध्ये काही मिळणार नसेल तर मग मात्र आता आम्हाला रस्त्यावरची लढाई जी आहे ती रस्त्याची लढाई सुरू करायला लागेल आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल त्याची जबाबदारी जी आहे ती सरकारची असेल. दरम्यान याच विषयावर छगन भुजबळ यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर म्हटलं तर एकीकडे मेगा भरती संदर्भात मेगा भरती थांबाव्यात असं देखील त्यांच्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे, याच्यावर तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? ना ठीक आहे, आता त्याच्या बाबतीमध्ये मराठा समाजाच्या काही अडचणी होत्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा अडचणींची आम्ही चर्चा झाली आणि तो निर्णय घेतला की ठीक आहे आणखी काही महिने आपण ते पुढे ढकलू. त्याच्यानंतर आता ह्या सगळं करोनाचं पण कमी होईल तोपर्यंत त्याच्यात मार्ग निघेल आणि भरती करायलाच लागणार, कारण आज दरवर्षी 3-3% जे आहेत लोक कमी होत असतात सरकारचे. आणि काम करण्यासाठी पोलीस पाहिजे आहेत, डॉक्टर्स पाहिजे आहेत, नर्सेस पाहिजे, इतर अधिकारी पाहिजे आहेत आणि तो मार्ग कुठून तरी तो प्रश्न जो सोडवावाच लागेल आपल्याला. सरकारमध्ये असतानासुद्धा त्याने मोर्चे काढलेले आहेत, त्यामुळे मराठा समाज असं करतो आहे असं काही मी म्हणणार नाही. आता काही जे आहेत विरोधी पक्षाचे लोक त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत असतील तर मला काही सांगता येत नाही, पण मराठा समाज आणि त्यांचे नेते असं काही करत नाहीत. कॅमेरापासून गणेश कानडे, सवैदिक आणि साम टीव्ही न्यूज, मुंबई.